नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। मित्रांनो, 26 ऑगस्ट रोजी धनंजय मुंडेंनी, CMO आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांना एक लेटर लिहिलं होतं की MPSC परीक्षा पुढे ढकलाव्यात कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये। तर मित्रांनो, आज निर्णय थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल ट्विटवरनं झालेला आहे की कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सुधारित वेळापत्रक लगेच आपल्याला जाहीर करण्यात येईल। मित्रांनो, सप्टेंबरच्या 20 तारखेला ह्या परीक्षा होणार होत्या, ते पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, एकंदरीत आरोग्य विभागाची पण तीच परिस्थिती झालेली आहे। कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये मित्रांनो परीक्षा घेणं शक्य नाही आहे। मित्रांनो, हे लक्षात घ्या, तुम्ही उगाचच हट्ट करून बसू नका की एक्झाम घ्या। कारण की मित्रांनो, आपलेच बांधव आहेत, आपलेच बांधवांनी 2019 साली, म्हणजे मी पण त्यामध्ये फॉर्म भरलेला आहे, तर यांना 17,000 जणांना का होईना पण रोजगार भेटू द्या मित्रांनो। परीक्षा घेऊन मित्रांनो जवळजवळ त्यासाठी 6 ते 7 महिन्याचा कालावधी जाईल। मित्रांनो, ही प्रोसेस खूप मोठी आहे। MPSC जर या ठिकाणी परीक्षा घेऊ इच्छित नाही या कोरोनाच्या संकटामध्ये, तर आरोग्य विभागाचे मित्रांनो हे खूप साधी पद आहेत, त्यासाठी परीक्षा घेणं मित्रांनो खूप मोठी प्रोसेस होणार आहे। मित्रांनो, त्यासाठी वेळ न जाता मित्रांनो आपल्या बांधवांसाठी विचार करा, थेट भरती होऊ द्या मित्रांनो, मेरिट बेसवरती भरती होऊ द्या मित्रांनो। या ठिकाणी कुणीही अडकाठी घालू नका अशी विनंती आहे। कारण की मित्रांनो, जर परीक्षा झाली तर बऱ्याच विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्यांना संधी भेटेल, जे अभ्यास करत आहेत खास करून त्यांना संधी भेटेल। परंतु मित्रांनो, मेरिटवर भरती झाली तर जे त्यांनी दहावीला किंवा जास्त वय आहे त्यांचं, ज्यांनी जास्त करून शिक्षण घेतलं आहे त्यांचा या ठिकाणी फायदा होईल। मित्रांनो, त्यांना 17,000 ची या ठिकाणी त्यांना जॉब करण्यासाठी, परमनंट जॉब करण्यासाठी आरोग्य विभागामध्ये संधी भेटेल मित्रांनो। तर मित्रांनो, परीक्षा न घेता ही मेरिटवरती डायरेक्ट भरती व्हावी अशी आपण अपेक्षा करा सर्वांनी मित्रांनो। कारण की 17,000 जणांना या ठिकाणी डायरेक्ट रोजगार भेटणार आहे आरोग्य विभागामध्ये। आपण जर देशाची, पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर कोरोना संकटामध्ये आरोग्य विभागावरती खूप मोठा ताण असल्यामुळे या ठिकाणी आरोग्य सेवकाची भरती होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो। आणि 31 तारखेपर्यंत किंवा 1 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा 30 तारखेपर्यंत मित्रांनो याची लिस्ट लागण आपल्याला खुशखबर नक्कीच भेटेल मित्रांनो राजेश टोपे यांच्याकडून। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की परीक्षा न होता याची मेरिटवरती एक्झाम होऊ द्या। कारण की बरेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो, त्याचबरोबर जास्त वय असलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। कारण की जर आपण विचार केला तर मेरिट अत्यंत कमी लागेल मित्रांनो, कारण की पोस्ट ऑफिस सारखं 97-98% 99% ॲडमिशन फॅक्टरीसारखं मेरिट लागणार नाही मित्रांनो। याचं सर्वात कमी मेरिट लागेल मित्रांनो, जवळजवळ मित्रांनो 67%-75% मेरिट जाऊ शकतं मित्रांनो, खूप कमी मेरिट लागू शकतं मित्रांनो। आणि तेच होईल मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच जणांना याची खुश खबर भेटेल मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर बघितलं परीक्षा घ्यायची म्हटलं तर BMCने पण मित्रांनो एक निर्णय घेतला होता की 114 वाढवय पदांची त्यांनी भरती काढली होती। त्याच्यामध्ये पण मित्रांनो त्यांनी 2017 साली जी एक्झाम घेतली होती मित्रांनो आरोग्य विभागामध्ये BMCनं, तर त्या 2017 सालच्या विद्यार्थ्यांना त्यांनी संधी दिली। कारण की मित्रांनो 2020 ची 1 त्यांनी रिक्रुटमेंट काढली होती 114 वाढवायसाठी, तर त्यामध्ये 100,000 अर्ज आले होते मित्रांनो। तर 100,000 अर्जाची छाननी करत बसण्यापेक्षा त्यांनी मित्रांनो 2017 साली ज्यांनी एक्झाम दिली होती त्यातील विद्यार्थ्यांना संधी दिली। म्हणजे केवढा ताण आहे आरोग्य विभागावरती, त्यांना लवकरात लवकर आरोग्य सेवक हवे आहेत मित्रांनो। त्यासाठी ते प्रयत्न करतायत की डायरेक्ट शॉर्टकटमध्ये याची इंटरव्ह्यू न घेता किंवा एक्झाम न घेता डायरेक्ट मार्क्सवरती याची भरती करण्यात यावी। तर मित्रांनो, मराठा आरक्षणाचा आज न्यायालयात निकाल लागला, त्यात अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे की भरतीला मराठा आरक्षणामधून न्यायालयानं काहीही संदेश दिलेला नाही, कुठलाही अडथळा निर्माण केलेला नाही आहे मित्रांनो। तर तोही विषय नाही मित्रांनो, तर भरती मित्रांनो मेरिटवर झालीच पाहिजे व ती होईलच मित्रांनो 30 तारखेपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो याचा रिझल्ट नक्कीच लागेल मित्रांनो। तर मित्रांनो, जास्त मेरिट न लागल्यामुळं कोणी काळजी करू नका, 75% ते 67% पासून ते 75% याचं मेरिट लागू शकतं मित्रांनो, सर्वात कमी मेरिट लागू शकतं मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल, लाईक करा व्हिडिओला कृपया मित्रांनो।